सर्पदंशाने मृत्यूमुखी पडलेल्या पेण तालुक्यातील जिते येथील सारा ठाकूर या मुलीचे कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी पेण येथील उपजिल्हा रुग्णालयाबाहेर आरोग्य यंत्रणेच्या ढिसाळ कारभाराविरोधात ठिय्या आंदोलन करत दोषींवर कारवाई करण्याची मागणी आंदोलकांनी केली यावेळी सर्वपक्षीय नेत्यांनी आंदोलनास पाठिंबा दर्शवला सारा ठाकूर या बारा वर्षीय मुलीला पंचवीस जुलै रोजी मण्यारसाप चावला होता डेण येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात योग्य उपचार न मिळाल्याने साराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा कुटुंबियांचा आरोप आहे त्यामुळे आरोग्य यंत्रणेच्या विरोधात निषेध मोर्चा आणि ठिय्या आंदोलन करण्यात आले साराच्या दुर्दैवी मृत्यूला जबाबदार डॉक्टरांवर कारवाई व्हावी याकरिता शेकडो महिला पुरुषांनी उपजिल्हा रुग्णालय गाठले त्याचप्रमाणे सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते उपस्थित होते साराच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या डॉक्टरांना तात्काळ निलंबित करा रुग्णांना चोवीस तास उपचार मिळण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि शासकीय रुग्णालयात डॉक्टर्स तसेच नर्स चोवीस तास उपलब्ध करण्यात यावेत प्राथमिक आरोग्य केंद्र आणि शासकीय रुग्णालयात रुग्णवाहिका आणि चालक उपलब्ध असणे बंधनकारक करा रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक करावी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि शासकीय रुग्णालय येथे सोयी सुविधा उपलब्ध करा औषधांचा साठा उपलब्ध करावा तज्ञ डॉक्टर्स चोवीस तास उपलब्ध करावेत उपजिल्हा रुग्णालय येथे ईसीजी रक्त तपासणी मशिनरी व्हेंटिलेटर आणि इतर तातडीची उपकरणे लवकरात लवकर उपलब्ध करावीत अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या यावेळी आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने पेण उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संध्यादेवी राजपूत यांच्याशी चर्चा केली तसेच दूरध्वनीद्वारे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अंबादास देवमाने आणि अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर शीतल जोशी यांच्याशी चर्चा करण्यात आली